असो किंवा सत्ताधारी असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा दुःख हे थांबता थांबत नाही. गेल्या 2 वर्षापासून सोयाबीन आणि कापूस ही पिकं आधारभूत किंमत न मिळाल्यामुळे हे घरातच पडून राहिली आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी त्याच्यावर डल्ला मारला आणि शेतकऱ्यांना पडत्या भावामध्ये हा सगळा माल विकावा लागला आणि त्याच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान त्याचं त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून शासनाने या संदर्भात असं धोरण आखणं आवश्यक आहे की जेणेकरून शेतकऱ्याला हमी भाव त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर त्या भावापेक्षा कमी किमतीमध्ये जर माल गेला तर त्या ठिकाणी समजावर कारवाई करता आली पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जेणेकरून शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, तो आत्महत्या करणार नाही, त्याच्या परिवारामध्ये आर्थिक समृद्ध तास बसलो आहे आणि आम्हाला बोलायचंय. तुम्ही एवढे जे बसलेत त्यांचं पूर्ण करा ना. ऑनलेग राहतील सदस्य. ऑनलेग उद्या चर्चा होणार नाही, उद्या आपली बजेटवरती सर्वसाधारण चर्चा होणार, वेळ नाही मिळणार. सर आम्ही 3-3 तास बसलोय. माझी विनंती आहे आपल्याला, विनंती आहे, दोन्ही बाजूला विनंती आहे, चालवा 7 वाजेपर्यंत सर. उद्या आहे ना आपले, उद्या वेळ आहे ना, उद्या चर्चा. अरे उद्या उद्या प्रस्तावावरती चर्चा होणार नाही, बजेटवरती चर्चा होणार, सर्वसाधारण बजेटवरती लोक बोलणार. माझी विनंती आहे आपल्याला. 3 तास बसलोय आम्ही, 4 वाजल्यापासून 3 तास बसलोय. आमची तयारी आहे ना बसायची. उद्या बर का, उद्या स्पेशल सिटिंग मध्ये ही चर्चा पण घेऊ. आता हॅलो, उद्या सकाळी लवकर घेऊ आपण चर्चा. उद्या ऐकून घ्या, स्पेशल सिटिंग मध्ये चर्चा घेऊ आणि पुन्हा रेग्युलर कामकाज सुरू झालं तरी पुन्हा आपण चर्चा घेऊ. शब्द दिला आहे पण आज का उद्या हे सांगितलं होतं मी ना. नाही अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, पूर्ण सभागृहाची विनंती आहे की तुम्ही आज चालवा सभागृह. आम्ही जेवढे आहोत तेवढे बोलतो, उद्या कोणीही बोलणार नाही, उद्या फक्त विरोधी पक्ष नेते बोलतील. तर भाषण सुरू करून मी सांगतो निर्णय. विरोधी पक्ष नेते फक्त उद्या शेतकऱ्यांचं, आमच्या मोठ्या तालुक्याचं ठिबकचं अनुदान गेल्या 2 वर्षापासून जवळपास 20 कोटी रुपये पडून आहे आणि त्याच्यामुळे तो शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आलाय. माझी विनंती आहे की ताबडतोब हे अनुदान आपण रिलीज केलं पाहिजे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करतात, याच्यामध्ये सगळा पैसा हा कंपनीच्या घरामध्ये जातो आणि म्हणून कधी कधी तर कंपनीवाले शेतकऱ्यांची चेष्टा पण करतात, 100 रुपयाचा चेक, 50 रुपयाचा चेक, 200 रुपयाचा चेक. शासनाचा प्रचंड पैसा ह्याला कंपन्या लुटतात पण शेतकऱ्यांना मात्र त्या ठिकाणी विमा कंपनीची मदत होत नाही आणि म्हणून ही मदत थेट त्याच्या खात्यात जमा करण्यासंदर्भातली भूमिका ही आता येणाऱ्या काळात शासनाने घेणं गरजेचं आहे. मागच्या 2-3 दिवसांमध्ये संपूर्ण आमच्या विदर्भात काही भागामध्ये अवकाळी गारपीट, गहू ज्या त्या गारपीटीमुळे गहू, हरभरा, तूर, ज्वारी, बाजरी, फळभाज्या, फळबाग अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि म्हणून त्याचे पंचनामे करून देखील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणं गरजेचं आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या थेट त्यांच्या खात्यामध्ये दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं. अध्यक्षांमध्ये अतिशय चांगला निर्णय शासनाने जरी घेतला असला तरी अद्यापर्यंत ही मदत ही शेतकऱ्यांपर्यंत मिळत नाही आणि दुधाचे भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाळ जनावरांचा खर्च आणि उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे दुधाळ जनावरांना सांभाळणं देखील हे दुग्ध व्यवसाय करणारा अवघड झालेलं आहे आणि या संकटात सापडलेल्या दुग्ध व्यवसायकांना वाचवण्याचे काम आपल्याला शासनाला या ठिकाणी करावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, अमरावती विभाग हा केंद्र सरकारच्या निकषानुसार 2011 पासून ड्राय झोनमध्ये आहे, त्यामुळे GSDA अटीनुसार शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही विहिरीची योजना या ठिकाणी MREGS असेल किंवा दादासाहेब गायकवाड असेल अशा कुठल्याही प्रकारची योजना या विहिरीच्यासाठी मिळत नाही
आणि त्याच्यामुळे आधीच 80% दुष्काळ आणि 10-15% बागायती याच्यामुळे या लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा होत नाही आणि जमिनीमध्ये पाणी असून सुद्धा केवळ 1 अट टाकल्यामुळे त्यांना विहीर शासनाची मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रकरणात दुष्काळाला या लोकांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ही अट देखील केंद्राकडे कमी करण्यासंदर्भात शासनाने पाठपुरावा करणं आवश्यक आहे. महोदय महोदय शासनाने कालच्या अधिवेशनामध्ये वैनगंगा ते नळगंगा ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली. मी शासनाचं अभिनंदन करेनच, परंतु ही नदी जोड प्रकल्पाला मान्यता देतानाच या योजनेचा विस्तार करून वैनगंगा ते नळगंगा आणि नळगंगा ते पैनगंगा अशी व्याप्ती जर या योजनेची वाढवली तर मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन क्षेत्र या ठिकाणी वाढू शकते अध्यक्ष महोदय आणि त्याचा फायदा शेतकरी या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय एक गोष्ट सत्य आहे की आजच्या काळामध्ये तरुणांमध्ये बटन नावाचं कॅप्सूल, गांजा, गुटखा, ई सिगरेट, बॉन्ड याचं व्यसन याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात झालंय आणि या सगळ्या एकत्रित नशा करत असल्यामुळे या मुलांना आपण नेमकं काय करतो हे देखील त्यांना कळत नाही. अनेक मिरवणुकांमध्ये तरुण घुसतात, महिलांना चाकू मारतात, वस्त्रा मारतात, लुटपाट करतात, शेतकऱ्यांचे पैसे लुटतात आणि या सगळ्या प्रक्रियेवर पोलिसांना मात्र हे सगळं रोखण्यामध्ये अपयश आलेलं आहे आणि ही जी पिढी जी आहे ही प्रचंड प्रमाणात या ठिकाणी अंमली पदार्थामुळे बर्बाद होत चाललेली आहे. याला देखील कंट्रोल करणं हे देखील आता अतिशय गरजेचं ठरलेलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून तरुणांची परिस्थिती अतिशय वाईट त्या ठिकाणी झालेली आहे. अतिशय वाईट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या समाजामध्ये आपण धनगर समाजाची परिस्थिती पाहतो की त्यांची लग्न देखील एखाद्या बैलगाडीमध्ये एक नवरीस असते, दुसऱ्या बैलगाडीमध्ये नवरदेश असतो, जंगलामध्ये संसार असतो, गाडीमध्ये सगळं काही असतं आणि आता तर धनगर समाजाच्या सगळ्या याचिका या हायकोर्टाने फेटाळून लावल्या आणि त्याच्यामुळे आता जी मागणी त्यांची धनगर आणि धनगर या शब्दातल्या प्रयोगाची होती ती देखील हायकोर्टाने फेटाळल्याने सांगितलं की हे माझं आमचं काम नाही तर हे तुम्ही केंद्र सरकारने केलं पाहिजे आणि मग राज्य सरकारने या शब्दरचनेमध्ये जो काही मागच्या काळामध्ये घोळ झाला ज्याच्यामुळे अनेक वर्षापासून हा समाज आरक्षणामधून वंचित झाला तो धनगर जो शब्द आहे हा बदलण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी जेणेकरून त्याच्यामध्ये नोंदमध्ये जर बदल केली तर या समाजाच्या ही सगळ्यात मोठी मागणी या ठिकाणी मार्गांचा मागणीचा मोकळा होऊ शकतो. छोट्या छोट्या समाजाकरता कालच्या अधिवेशनात कालच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केली आणि सगळ्याच मातंग समाज, चमार समाज, अनेक समाजांना त्या समाजाच्या आर्थिक उन्नती करता, त्या समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता, त्या माध्यमातून ते परिवार सक्षम करण्याकरता आर्थिक विकास महामंडळाची घोषणा अध्यक्षमध्ये काल त्या ठिकाणी केली. परंतु मागच्या अधिवेशनामध्ये शब्द देऊन देखील भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा जाहीर करून सुद्धा अद्याप त्या ठिकाणी केली नाही आणि म्हणून मी विनंती करेन की अध्यक्ष महोदय ती घोषणा देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय आपण पाहता की अंगणवाडी सेविका अत्यंत कमी मानधनामध्ये चांगल्या प्रकारे सेवा करतात. कुपोषित बालकांना सुदृढ करण्याचं सगळ्या समाजामधल्या लोकांच्या म्हणजे शासनाच्या प्रत्येक योजनेचं काम या करतात, परंतु त्यांच्या मानधनामध्ये गेल्या अनेक दिवसापासूनची वाढ करणं केली नसल्यामुळे त्या आंदोलनाच्या मार्गावर आहेत, गेल्या दिवसापासून चालू आहे, ते देखील त्यांच्यामध्ये वाढ करणं आवश्यक आहे. याचप्रमाणे आशा सेविका देखील ग्रामीण भागात 1200 रुपयापर्यंत पूर्वी मानधन काम करत होत्या, अशा सेविकांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड मोठ्या प्रमाणात मोहीम राबवल्या जात आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं करत आहेत आणि त्यांना सुद्धा अधिक मानधन देण्याची त्यांची मागणी आहे. त्याबद्दल शासनाने विचार करावा अध्यक्ष महोदय विनंती आहे. आणि शेवटचा माझा अतिशय महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय की जो सर्वच तरुणांच्या जीवनाशी संबंधित आहे. मागच्या काही दिवसापूर्वी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई महाराष्ट्र यांची ऑफिशियल वेबसाईटवर जाहिरात निघाली. 10 मे 23 फॉर्म भरण्याचा कालावधी 2023 ते 25 मे 23 पर्यंत होता. ओपन मधून 20 मे 23 रोजी फॉर्म भरले होते. औषध निर्मात्याची पदं होती 169 आणि त्यामध्ये ओपन सर्वजण एकूण पदे 25. इतर वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार बाकीची पदं त्याच्यामध्ये होती. वेळापत्र अध्यक्ष मध्ये जाहीर झालं, निकाल जाहीर झाला, मेरिट लिस्ट लागली, फायनल लिस्ट लागली, कागदपत्र पडताळणी औषध निर्माण यासाठी 20 सप्टेंबर 2023 या पोदार वरळी इथे महाराष्ट्र इथे घेण्यात आले. अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाची बाब की ज्या कॅटेगरीतून जे अर्ज त्या ठिकाणी घेण्यात आले त्या कॅटेगरीमधले जे लोकांचे मूळ अर्ज कॅटेगरीमध्ये आहे पण ते मेरिटमध्ये आले अशांना 25 जागा असणाऱ्या ओपनमध्ये त्या ठिकाणी टाकल्यामुळे 15 ओपनच्या जागांवर अन्याय होऊन ते सगळे मुलं त्या ठिकाणी वेटिंगमध्ये गेले आणि पर्यायाने त्यांच्या त्या ठिकाणी
त्यांचे सिलेक्शन होऊ शकले नाही आणि ही सर्व प्रोसिजर झाली. आम्ही डीसी डीओसी व्हेरिफिकेशन त्याच्या झालेत आणि आपल्या प्रिफरन्स सीट मध्ये देण्यात आल्यात. बायोमॅट्रिक व डॉक्युमेंट पडताळणी झाली. जे विद्यार्थी व्हेरिफायसाठी येऊ शकले त्यांना परत एक संधी देण्यात आली. पात्र अपात्र एलिजिबल नॉट एलिजिबल अशी लिस्ट 9 डिसेंबर 23 लागली. ही लिस्ट पाहता त्यांना नॉट कॉलेज असे दिले याची चौकशी करता हे सांगण्यात आले की हे चुकून झाले. यावरती परत जाहिरात लिस्ट लागली पण नॉट कॉल असे करण्यात देण्यात आले. त्यांना पात्र यादीमध्ये समाविष्ट केले गेले नाही. 5-6 दिवस पाहून वाट पाहून सुद्धा ही यादी लागली नाही. प्रकरण समजून घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर हे उत्तर त्यांनी दिले. पुढे दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले परंतु असे झाले नाही. अध्यक्ष महोदय, ज्या कॅटेगरीमधून ज्या लोकांनी अर्ज भरले त्यांना अपेक्षा असू की त्याच कॅटेगरीमध्ये द्यायला पाहिजे, परंतु ते अन्याय झाला. त्यावर त्या लोकांना न्याय अन्याय त्या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या संदर्भात शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, जीवनदायी योजना ही महाराष्ट्रभर चालू आहे. अनेक गरिबांना त्या ठिकाणी दिलासा मागतो. पण सत्ता कुणाची असो, एक गोष्ट सदस्यांना की अजून एक तास वेळ आहे. सदस्य बोलायचे साधारण 8-10 आहे. प्रत्येकाने जर 5-5, 7-7 मिनिटं जर बोलला तर आपल्याला ते कामकाज उरता येईल. रोहित जी, माझे 2-3 मिनिटं तुम्हाला देऊन टाकतो. माझी विनंती अशी आहे, एकच मिनिट गायकवाड साहेब तुला बोला. माझी विनंती अशी आहे की 4 वाजले सुद्धा मी इथे बसलो आहे. फक्त एवढे सदस्य बोलणार आहेत. आपण आज सभागृह चालवा. माझी विनंती आहे, आपण अध्यक्षांची परवानगी घ्या. 8 वाजेपर्यंत चालवा, 8:30 पर्यंत चालवा. 7 पर्यंत आपण वेळ वाढवली आणि राहिलेलं उद्या आपण ऑनलाईन ठेवू ना. उद्या घेऊ सकाळी. बोला महोदय. महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागामध्ये पटवारी आहे, आरोग्य सेवक आहे, ईडब्ल्यूएस आहे, मेडिकलमध्ये आहेत. अनेक प्रकारच्या परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये होत आहेत. आणि महोदय, प्रत्येक ठिकाणी पेपर फुटीचा हा सगळ्यात मोठा विषय समोर येतो. अध्यक्ष महोदय, विद्यार्थी उमेदवार कष्ट करतात, मेहनत घेतात, एक्झाम देतात आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळे पेपर फुटतात आणि जे बिचारे मेहनत करणारे विद्यार्थी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. या संदर्भात शासनाने कडक धोरण करून अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे आणि ज्याच्यामुळे हे लोक इफेक्ट होतात त्या विद्यार्थ्यांना परत संधी कशी देता येईल याचा विचार देखील केला पाहिजे. जीवनदायी योजनेमध्ये अध्यक्ष महोदय, गोर गरिबांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलासा मिळतो. पण माझा या महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या काही अधिकार आक्षेप अध्यक्ष महोदय की एखाद्या डॉक्टरला जर त्या ठिकाणी आपला दवाखाना इन पॅनल करायचा आहे, अध्यक्ष महोदय, 25-25 लाख रुपयाची मागणी त्याला केली जाते आणि हे त्याला सांगितलं जातं की तुम्ही प्रचंड पैसे कमवता, त्याच्यामुळे आधीच आम्हाला पैसे द्या. या संदर्भात देखील चौकशी होऊन हे सगळे प्रकरण बंद करावे ही विनंती करतो. आपण संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. जय महाराष्ट्र.